तुमच्याकडे सर्व पक्षाचे आजी माझे आमदार असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी सगळे भेटायला येतात. परंतु जे भाजपचे लोक येतात ते थोडनेसांबद्दल काय सांगतात? करपूस नाही विचारलं, नाही मनमोकळं नाही. की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे, समाजाच्या डोक्यावर खापर फोडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं. तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचा ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या. जर मराठी राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकलायचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे. कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा. आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता, पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे. जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका, आमचं आरक्षण द्या. हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं, एवढंच म्हणणं आहे आमचं. आम्हाला राजकारणात नाही जायचं. तुम्ही नाही दिलं आमचा नाविलाज आहे. आम्हाला पर्यायच नाही, दुसरा काय पर्याय? तुमच्या मागं काय आंदोलन करीत बसावं, हमेशा पळत बसावं? देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे. सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक, आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडला, आरक्षण हा मुद्दा किती महत्वाचा? ज्याला याचा झळा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय. ज्याचं पोरग 1% हुकतं त्याला माहीत आरक्षणाची किंमत काय. ज्याने खूप कष्ट केले रात्रंदिवस आणि स्वप्न बघितले त्या बापानं, उसं तोडलेत, हमाल्या केल्यात, शेतात कष्ट केलेत, शेत विकलेत, काहींनी व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलेत, त्यांना माहिती आरक्षणाची काय किंमत. जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत, जे वैभव मराठ्यांमुळं त्यांना मिळालं आहे, जे आयुष्य आराम त्यांना येशीत बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं, त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार. आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका म्हणणार, त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही कळणार आरक्षणाची. त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो, त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या, त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उंबऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो. त्यांच्या घरात किती काळोख आहे, किती वेदना आहेत, किती आक्रोश आहेत, त्यालाच कळतं. शेतकऱ्यांच्या वेदना काय, आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय, याशे येशीत बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत. आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं. पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा. एवढी जर समज त्यांना असली आणि त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल. की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे. खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत, खूप आक्रोश आहे. आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल. पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही, कारण महाराष्ट्र आमचा आहे, हे नेत्याचा नाही आहे, हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे. इथं सगळी शांतता राहणार आहे, इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे. त्यांना बिघडायची इच्छा आहे, मिशनं राबवून, अभियानं राबवून. काही जण मराठवाड्यात येणार आहेत, काय आले तू तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला, असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात. पण मराठी होऊ देत नाहीत दंगली. शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न बघणार आहे, 100% बघणार आहे. धन्यवाद.